अर्मेनिया आणि अझरबैजान यांनी वादग्रस्त नागोर्नो काराबाख या भागात युद्धबंदी करण्यासाठी रशियाच्या मध्यस्थीनं शांतता करार केला आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन अझरबैजानचे राष्ट्रपती इलहाम अलियेव्ह अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांनी काल रात्री या करारावर स्वाक्षरी केली यानुसार नागोर्नो काराबाख या प्रांताचा ताबा आता अझरबैजानकडे राहील तर या भागाला लागून असलेल्या भागातून सैन्य माघारी घेण्याची तयारी अर्मेनियानं दर्शवली आहे रशियाची शांतिसेना सेना तणावग्रस्त भागात गस्त घालण्यासाठी तैनात केली जाईल असं पुतिन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं यात एक हजार नऊशे साठ कर्मचारी सहभागी असतील असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट आहे